Hi, I'm Casey. Welcome back to Epilepsy Thursdays and Accept Epilepsy. So throughout the month of May, we will be talking about all the restrictions that a person with epilepsy has to face. So basically, बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या ज्यांना एपिलेप्सी आहे ती व्यक्ती त्या गोष्टी करू शकत नाही किंवा त्यांना त्या अलाउड नसतात. तो हम पूरा मे का महीना उन सारी चीज़ों के बारे में बात करने वाले हैं जो एक एपिलेप्सी योद्धा नहीं कर सकता या कर सकती. लेकिन सबसे पहले एज यूजुअल सवाल. अमोल पल PAL. सो आई एम सॉरी इफ आई एम प्रोनाउंसिंग योर सरनेम रॉन्गली. त्यांनी असं विचारलेलं आहे की पॅरालिसिस रुग्णाला फिट्स येणे स्वाभाविक आहे का. सो अ पर्सन विथ पॅरालिसिस इज इट मँडेटरी दॅट अ पर्सन विथ पॅरालिसिस विल एक्सपीरियन्स सीजर्स. जिनको पॅरालिसिस हुआ है क्या उन सभी को, मतलब ये कंपल्सरी है क्या कि उनको सीजर्स आने जरूरी है. वेल, नहीं. जिन जिन लोगों को पैरालिसिस है उनको सीजर्स आना कंपल्सरी नहीं है. नो, इट इज नॉट मैंडेटरी. असं स्वाभाविक काही नसतं. पण देर इज अ पर्टिक्युलर टाइप ऑफ पैरालिसिस नोन ॲज टॉट्स पैरालिसिस वेर इन अ पर्सन मे एक्सपीरियन्स सीजर आफ्टर अ पार्शल और कंप्लीट पैरालिसिस. So I will be talking about Todd's paralysis in depth next year. Yes, that is the plan for 2021. So पुढच्या वर्षी मी Todd's paralysis बद्दल खोलात जाऊन बोलणार आहे. पण आता तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं म्हणजे तर नाही. प्रत्येक paralysis झालाय म्हणजे तुम्हाला फिट्स येणं किंवा सीजर येणं कंपल्सरी नाही आहे. तर फक्त टॉट्स पॅरालिसिस म्हणून एक पर्टिक्युलर विशिष्ट प्रकारचं पॅरालिसिस आहे, नाव दिलं गेलेलं आहे त्याला, ज्यात पॅरालिसिस नंतर सीजर्स येऊ शकतात किंवा येतात. आता ते पॅरालिसिस पार्शल असेल किंवा कंप्लीट असेल. सो गर्मी का मौसम है भाई. सिर्फ टॉट्स पैरालिसिस एक ऐसा पैरालिसिस है जिसमें इंसान को कंप्लीट या पार्शल पैरालिसिस हो सकता है जिसके बाद सीजर्स आ सकते हैं या फिर आते हैं. सो टॉट्स पैरालिसिस के बारे में मैं अगले साल, जी 2021 में बात करने वाली हूँ. लेकिन फिलहाल मैं सिर्फ इतना ही एक वन लाइनर देने वाली हूँ. मूविंग ऑन टू आवर फर्स्ट रिस्ट्रिक्शन. सो एज आई हैव ऑलरेडी स्पोकन दैट नाउ व्हाई डू आई कीप कॉलिंग एपिलेप्सी अ डिसेबिलिटी. बरीच जण हे म्हणतात की एपिलेप्सी एक व्यंग नाही आहे, तो एक आजार आहे. डॉक्टर पण त्याला आजार म्हणतात, पण मी त्याला व्यंग का म्हणते. किंवा माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे एपिलेप्सीला व्यंग म्हणतात किंवा त्याला डिसेबिलिटी असं म्हटलं जातं. हम क्यों कहते हैं की एपिलेप्सी एक डिसेबिलिटी या डिझीज नाही आहे, क्योंकि जैसे एक डिसेबिलिटी में बहुत सारी चीजें इंसान नहीं कर सकता या फिर उसको अलाउड नहीं है, वैसे ही एपिलेप्सी में भी होता है. बहुत सारी चीज़ें अलाउड नहीं होती. सो ये एक्सेप्ट करना कि हाँ भाई हम अलग है, ये काफ़ी आपको मदद कर सकता है. इन द सेंस लाइक यू नो, वंस यू एक्सेप्ट द फैक्ट दैट यू आर डिफरेंट फ्रॉम अदर्स, योर लाइफ बिकम्स एक्सट्रीमली ईजी. The fact that you try to compete with normal people or the fact that you try to keep on saying that I'm normal, I'm just like you, I'm just like anybody else is what hampers our growth.
Yes, it might sound weird, but that is exactly what happens. The moment you say that I am different, you start respecting the differences. But the moment you say that I am just like you, that makes you want to compete with that person, which is not possible. I mean, for heaven's sake, we need to sleep, right? We need to complete our sleep. If we don't, we are going to end up experiencing a seizure. A normal person is not going to feel that way. He or she is not going to experience a seizure. So it makes absolutely no sense to actually call yourself normal, because you're not like them. We are not like those normal minions. We are different. So let's just accept that. आपण वेगळे आहोत हे ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे, कारण नाही होत आपण त्यांच्यासारखे. जसं मी आता इंग्लिशमध्ये म्हणाले तसंच, की आपण जर का आपली झोप जी आहे ती जर कम्प्लीट केली नाही तर आपल्याला सीजर येणं स्वाभाविक आहे. आपण नाही होत त्यांच्यासारखे नॉर्मल, त्यामुळे कितीही आपण प्रयत्न केला की हे सांगायचा किंवा हे बोलण्याचा की आपण नॉर्मल आहोत, नॉर्मल आहोत, नॉर्मल आहोत, तुम्ही जे करू शकता ते आम्ही करू शकतो, तर तसं नाही आहे. आपण नाही त्या सगळ्या गोष्टी करू शकत. सो या वी आर डिफरंटली एबल्ड, हम अलग है. तो ये स्वीकार करें कि हम अलग है, क्योंकि कोई मतलब नहीं बनता झगड़ के, लड़ के, ये जिद पकड़ के कि भाई हम सब एक हैं, हम एक जैसे हैं. तो भाई नहीं है हम एक जैसे, हम उन नॉर्मल इंसानों से अलग है. ये आप जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी एक्सेप्ट कर लीजिए, क्योंकि वो आपको ही हेल्प करने वाला है. सो यस, एज आई सेड, एक्सेप्टिंग द फैक्ट दैट यू आर डिफरेंट विल हेल्प यू लीड अ ब्यूटिफुल लाइफ. जिस दिन आप ये एक्सेप्ट करते हैं कि हाँ भाई मैं अलग हूँ, उसी दिन से आप एक फुलफिल्ड लाइफ जी सकते हैं. आप तभी हमारे जो कोई ऑब्स्टिकल्स है वो आप पार कर सकते हैं. तुम्ही जर का हे म्हणत राहिलात की नाही मी नॉर्मल आहे, मला काहीच झालेलं नाही आहे, मला फक्त फिट्स येतात, सीजर्स येतात, दॅट्स अबाउट इट, बाकी रेस्ट आय एम जस्ट लाईक यू, वेल तसं जर केलं तर तुमचं आयुष्य थोडं डिफिकल्ट होणार आहे. कारण जसं मी मगाशी बोलले तसं, आपण डिसेबल्ड आहोत, पण ज्या क्षणी तुम्ही हे ॲक्सेप्ट करता की हो बाबा मी डिसेबल्ड आहे, मी वेगळी आहे किंवा वेगळा आहे, त्या क्षणापासून तुम्ही तुमचे जे शॉर्टकमिंग्स आहेत किंवा ज्या गोष्टी आपण नॉर्मली नाही करू शकत जे नॉर्मल लोक करू शकतात, एकदा आपल्याला कळलं की हां बाबा आपण ह्या या गोष्टी नाही करू शकत, मग त्यांच्या अराउंड आपण जाऊ शकतो. की नॉर्मल लोक जर सपोज आता असं आहे, नॉर्मल लोक थ्रू अँड थ्रू जायचा प्रयत्न करतात आणि ते जाऊही शकतात, आपण तसं नाही करू शकत, तर आपण काय करू शकतो, आपण वी कॅन जस्ट टेक अ डिटोर, वी कॅन टेक अ डिफरंट रूट अँड ट्रॅव्हल. हम एक अलग रास्ता बना सकते हैं जब हमें पता चलता है कि हम अलग हैं, जब हम ये स्वीकारते हैं कि हम अलग हैं, तभी हम एक अलग रास्ता बना सकते हैं. वरना हम तो जिद पकड़ के बैठे रहेंगे और कुछ नहीं होगा, बस माथा फूटना है हमारा. सो देयर इज नो पॉइंट इन बीइंग स्टबर्न अबाउट इट. काहीही हे की खोरपणा करून आपल्याला काहीही आयुष्यात मिळणार नाहीये, त्यामुळे ऍक्सेप्ट करा, हे मान्य करा की आपण वेगळे आहोत. वी आर डिफरंट, देर आर सो मेनी थिंग्स दॅट वी आर नॉट अलाउड टू डू और वी कॅन नॉट डू. What is the biggest example of this? Food. जिसके बारे में हमने last month बात की थी. The biggest example. We cannot have soy sauce too much. Or soy anything. Ajinomoto, GSM. जला म्हटलं जातं. तर we cannot have that. Because नॉर्मल जीएसएम तो एनी विच वे सबको हानिकारक है, बट हमारे लिए एक्स्ट्रा हानिकारक है, क्योंकि वेल सीजर्स आ सकते हैं. टू मच ऑफ सोडा इज रियली डेंजरस फॉर अस. सोडा एज इन नॉट
नॉट नॉर्मल सोडा बट एरेटेड ड्रिंक्स लाइक कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स जैसे कहा जाता है वो हमारे लिए काफ़ी हानिकारक है क्योंकि उसमें बहुत ज़्यादा शक्कर होती है। मतलब वो तो नॉर्मली सबको हानिकारक है, हमारे लिए थोड़ा सा ज़्यादा हानिकारक है क्योंकि वो पीने से हमें ज़्यादा पीने से एक्स्ट्रा शुगर की वजह से हम हाइपर एक्टिव हो सकते हैं और हाइपर एक्टिविटी की वजह से आपको पता है हाइपर एक्टिविटी की वजह से हमें सीजर आ जाती है। सो यस वी हैव टू बी केयरफुल, वी कैन नॉट हैव एनर्जी ड्रिंक्स, वी हैव ऑलरेडी स्पोकन अबाउट दिस लास्ट मंथ। सो देयर इज नो पॉइंट इन ईटिंग और ड्रिंकिंग थिंग्स दैट वी शुडंट बी ईटिंग और ड्रिंकिंग and that is one of the major restrictions on us, dietary restrictions. We can eat other things. I did show you certain recipes as well, but yes, we cannot have anything and everything. So that's about it for now. Did I? Let me just check. As of now, that is it. This is like our shortest video till date. I think it's just 11 and a half minutes. Yes. So till next week, stay strong, keep fighting. Accept epilepsy, accept the fact that you're different from others so that you can have a fulfilled and great life ahead. आपण वेगळे आहोत तर आपण वेगळे आहोत ना बाबा. स्त्री जशी पुरुष होऊ शकत नाही किंवा पुरुष होऊ शकतात ऑपरेशनने, बट नो द फॅक्ट बीन आपण वेगळे आहोत तर आपल्याला हे ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे, तरच आपण एक सुंदर आयुष्य जगू शकू. कीप फायटिंग, स्टे स्ट्रॉंग, स्टे हॅपी, स्टे गोल्डन.